ఎవరు చేత రిస్క్ కొరు అంజంగల పోతే చూడు అబ్రే नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र किरण. मित्रांनो, आता कोरडे सुकण्यासाठी आलेलो आहे. आम्ही देवगावच्या आत्ता घाटामध्ये संतोष वामनांचा पुन्हा आला. आम्हाला त्यांच्या घराच्या भोवती साप बसलेल्या कोपऱ्यामध्ये आपण जाऊन रेस्क्यू करू. आणि सर्पमित्र किरण यूट्यूबला ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा. कस काय दिसलं होतं शरद मार कबड्डी दिल मित्रांनो, कोबडा साप आहे बघा. देवगावमध्ये अहमदनगरपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर गाव आहे देवगाव. शरद वामन यांच्या घरी साप मिळाले बघा. कोबडा देश भारतातले विषारी साप आहे. काहीतरी खाण्यापाठी मागा आला असेल तो आपण त्याने व्यवस्थितरित्याने रेस्क्यू करू आणि व्यवस्थितरित्याने जंगलामध्ये सोडून देऊ. सीताफळ पडते ना ती जरी हा साप चावला तर आपलं जवळचे शिवला असू तर लवकर लवकर ट्रीटमेंट घेणे अचानकपणे बाईट होऊ शकते. मित्रांनो, ज्यावेळेस त्याला काय खतरा वाटतो त्यावेळेस समोरच्याला फोन काढून घाबरायचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस त्याचा पाय पडला तरच तो चावतो. तसं कोणाला विनाकारण चावत नाही. ज्यावेळेस त्याला काय खतरा वाटतो त्यावेळेस ते बाईट करण्याचा प्रयत्न करतो. त्याला व्यवस्थित आम्ही रेस्क्यू करू आणि जंगलामध्ये सोडून देऊ. मित्रांनो, याच्या आतमध्ये निरोप डॉक्टर नावाचं झेर असलं. वर्षी म्हणून
ज्यावेळेस समोरच्याला घाबरत प्रति असते आपल्या समोरच्याला आवाज कमोर आवाज करून घाबरत प्रयत्न करतो बघा कशा बस कस का पहिले सीताफळ खायला आलं का मित्रांनो आपण त्याला व्यवस्थित रिस्क करू आणि जायला सोडून देतो मित्रांनो जरी काही खतरा वाटला तर आपल्या जवळचे सर्प मित्र असेल त्याला जवळ लवकर लवकर कॉल करा आणि साप मारण्याचा कुणी प्रयत्न करू नका तसंच मित्रांनो त्याला कुठल्या प्रकारे कोणतेही आवाज येत नाही आपण बोलल्याला पण त्याला आवाज येत नाही कशाचा आवाज येत नाही ज्यावेळेस ऑपरेटिंग मध्ये त्यावेळेस सापाला समोर त्याला इशारा करतो की इथं कोणतरी आलेलं आहे बरेचसे लोकांचं म्हणणं असं आहे की सापाला ऐकू येतं हे आपलं गैरसमज आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो साप हा दूध पित नाही ठेवा साप पूर्णपणे मांसाहारी साप आहे बऱ्याचशा लोकांचं भ्रम आहे की कोबरातील साप कोणत्या साप दूध पितो हे आपली गैरसमज आहे चला आपण व्यवस्थित तरी रिस्क करू आणि जंगलामध्ये सोडून देऊ बरोबर आहे बघा मित्रांनो जेव्हा त्याला खतरा वाटत असतो पुढच्याला वाईट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो बघा त्याला जेव्हा बॅगेचा खतरा वाटत असतो तो बॅगेला अटॅक करतो बघा रिस्क केलेलं आहे मित्रांनो कोबरा साप दिसून गेला होता देवगावमध्ये आपण त्या जंगलामध्ये सोडून आलेले बघा त्या जंगलामध्ये सोडून इकडे मागून बसतो आपण
मागे रे आ ये सरपंच बोलत राहतो म्हटलं राहते माहिती.